गणेश उत्सवाला आज सुरुवात झाली आहे. तुम्ही बाप्पाला दररोज वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवू शकता. यासाठीच आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातला प्रसिद्ध पदार्थ तोंडली भात बनवण्याची कृती सांगणार आहोत. तोंडली भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य: तोंडली, बासमती तांदूळ, धणे, जिरे, वेलची, तूप, हिंग, हळद, किसलेलं ओलं खोबरं आणि लिंबू. तोंडली भात बनवण्यासाठी लसूण किंवा कांद्याचा वापर केला जात नाही. तोंडली भात बनवण्यासाठी तोंडली कापून घ्या. हिरवी मिरची, आलं आणि कोथिंबीर एकत्र करून त्याची पेस्ट बनवा. कढईत 2 मोठे चमचे तूप टाका, त्यात हिंग हळद टाका. त्यानंतर त्यात बासमती तांदूळ टाकून 1 मिनिट परतून घ्या. यानंतर त्यात हिरवी मिरचीची केलेली पेस्ट, गोडा मसाला, काजू, तोंडली, चवीनुसार मीठ, गूळ आणि गरम पाणी घालून परतून घ्या आणि मंद आचेवर 8 ते 10 मिनिटं शिजवून घ्या. यानंतर भात थंड झाल्यानंतर तुम्ही बाप्पाला नैवेद्य दाखवू शकता. याशिवाय स्ट्रॉबेरीचे लाडू, बटाट्याची भाजी असे वेगवेगळे पदार्थ तुम्ही बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवू शकता. अशाच आणखी व्हिडिओसाठी डाउनलोड करा दिव्य मराठीचा ॲप.